मुंबईत वराड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, 8 जण जखमी तर चौघांची प्रकृती गंभीर। हिंगोलीतील आजेगाव ते गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात लग्नाचे वराड घेऊन जाणारा टेम्पोचा अपघात झाल्याने 8 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। सोमवारी तारीख 6 सकाळी 10:30 वाजता ही घटना घडली आहे। नियंत्रण सुटल्याने झाला अपघात। याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील वराडी मंडळी पिकअप व्हॅनने लग्नासाठी गोरेगाव येथे जात होते। यावेळी आजेगाव ते गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात अचानक एक दुचाकी वाहन पिकअप व्हॅनच्या समोर आली, त्यामुळे चालकाने ब्रेक दाबल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या खाली जाऊन उलटली। या अपघातामध्ये व्हॅनमधील शेख इम्रान, शेख करीम, शेख समीर, शेख अमन, सोहिल कुरेशी, निलेश दळवी, शेख बशीर, शेख इरशाद हे जखमी झाले। गुन्हा दाखल नाही। या अपघातातील जखमींना परिसरातील नागरिकांनी व्हॅन बाहेर काढून उपचारासाठी तातडीने हिंगोलीला हलवण्यात आले। हिंगोली येथील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अखिल अग्रवाल, डॉक्टर संदीप इंगळे, डॉक्टर मंगेश मुंडे, डॉक्टर मयूर अग्रवाल यांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले असून जखमींपैकी चौघांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता।